खमंग खुसखुशी तशी मेथी मिठरी। नमस्कार, स्वागत आहे आपलं आम्ही रुचिरामध्ये। प्रवासात नेता येणारी आणि मुलांना देता येणारी मेथी मिठरी, यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, 2 वाट्या कणिक, 1/2 वाटी बारीक रवा, 1/2 वाटी साजूक तूप आणि पांढरे तीळ। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूया। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण घेतलेली मेथी घालूया। मेथी मोठा गॅस करून छान परतून घ्यायची आहे। साधारण 1 मिनिटभर आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे। 1 मिनिटभर मेथी परतून आपली छान सॉफ्ट झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि मेथी थंड करण्याकरता ठेवूया। परातीमध्ये आपण कणिक घालून घेऊया, त्यानंतर रवा, परतून घेतलेली मेथी, एक चमचा ओवा हातावरती बारीक स्मॅश करून घ्यायचा आहे, जिरे, पांढरे तीळ, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालूया, चवीनुसार मीठ घालूया। हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स झाल्यावर यामध्ये आपण साजूक तुपाचे थंड मोहन घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे आता छानपैकी मिक्स झालेलं आहे। थंड पाणी घालून याचा घट्टसर गोळा बनवून घेऊया। या पद्धतीनं असा घट्टसर गोळा आपला मळून तयार झालेला आहे। वरून थोडंसं तेल टाकून हा गोळा आपण 10 ते 15 मिनिटांकरता झाकून ठेवूया। पीठ भिजेपर्यंत आपण इथे मैदा आणि साजूक तूप याचा साठा बनवून घेऊया। आपल्याकडे जर मैदा नसेल तर तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअरही आपण वापरू शकता। आता हे पीठ छानपैकी तयार झालेले आहे। आता आपण याचा एक छोटासा गोळा घेऊन पोळपाटावरती लाटून घेऊया। आता आपण याची पातळ पोळी लाटून घेऊया। या पद्धतीनं फार पातळ नाही आणि फार जाडही नाही अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे। यावरती आपण हा बनवलेला साठा, मैदा आणि साजूक तुपाचा साठा आपण इथे व्यवस्थित लावून घेणार आहोत। साठा लावून झालेला आहे, वरती थोडासा मैदाही आपण टाकून घेऊया। या पद्धतीनं अशी आपण घडी घालून घेऊया आणि परत साठा लावूया। दोन्ही साईडनी साठा लावून झाल्यावर या पद्धतीनंही परत घडी घालून घ्यायची। वरून थोडंसं पीठ टाकून याची परत आपण पोळी लाटून घेऊया।
अशा प्रकारे आपली पोळी लाटून तयारी झाली आहे। आणि आता आपण परत साठा लावून घेऊन त्याची व्यवस्थित घडी करून घेऊ। व्यवस्थित घडी करून घेऊया। हलक्या हाताने लाटून घेऊन त्याचे काप बनवूया। एक सारख्या आकाराचे आपण काप बनवून घेऊया आणि एका प्लेट मध्ये काढूया। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि मंद आचेवर हे तयार केलेले काप आपण तळून घेऊया। गॅस कमी कर ना त्याच्या हिशोबाने। ठीक आहे, ओके ओके। मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत आपण ही मटरी तळून घेऊया। छान गुलाबी रंग यायला लागलाय आणि हे बघा मस्त लेयर पण तयार झाली आहे। छान गुलाबी रंग आलेला आहे। आपण आता हे एका बाउल मध्ये काढून घेऊया। आवडीनुसार आपण चाट मसाला टाकूया। आपली मेथी मटरी खाण्यासाठी तयार झालेली आहे।